आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्या लक्षात येत आहे का, आपण दोघी एकच विचार करायला लागलोय. म्हणजे बघा ना, आज सकाळी आपण धनंजय आणि सुंदरीला मुलांना शाळेत आणायला पाठवलं आणि तेही पाठदुखीचं निमित्त करून. आपण एकच विचार करतोय. अगदी खरं बोललाय. अहो, काल रात्री खिचडीच्या कार्यक्रमात चौघांचं असं छान चौकोनी कुटुंब दिसत होतं बघा. बघून ना मला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. मला सांगते, आता ना माझ्या मनावरचं ओझच कमी झाल्यासारखं वाटायला लागले. आता कुठंतरी ना आशेचा किरण दिसायला लागल्यासारखं वाटतंय मला. हो ना, या मुलांना एकमेकांचा आणि धनंजय सुंदरीचा लढा लागलाय. खरं. अग बाई, कसा गेला आजचा दिवस? चांगला. आज खूप मज्जा केली आम्ही आणि आज आमच्या एडी सरांची बायको पण आलेली क्लास मध्ये. खरं खूप मस्त आहे ती. जितके मला एडी सर आवडतात ना तितके मला ती पण आवडली. हो, सावीची आणि त्यांची छानच बट्टी झाली आणि त्यांनी मिठीत मारली सावीला. आपली असावी आहेस तशी, तिची कोणाशी पटकन गट्टी जमते. बर, चल निघूया. हो, चल. भूक लागली असेल ना. मला ते इतक्या आवडल्या असं वाटत होत त्यांच्याकडे बघावासारखं. सावी, गेली 5 मिनिटं झालं तू कोणाचं तरी वर्णन करतेस. उंच उंच आहे, गोरी गोरी, एकदम परी सारखी आहे, पण नेमकं कोणाबद्दल बोलतीये काहीच सांगत नाही. अगं, एडी सरांची बायको. अच्छा, एडी सरांची बायको. बर, आधी एडी सर आवडत होते, आता त्यांची बायको पण मस्त. आणि मी पण खूप आवडते त्यांना. माझं लेकरू आहेत सगळ्यांना आवडण्यासारखं. मला भयंकर आवडली सावी. अंकित, त्या सावी मध्ये ना खरंच काहीतरी स्पेशल आहे, खूप स्पेशल. किती क्यूट आहे ना ती मुलगी. पहिल्या भेटीतच तिने मला आपलंस करून टाकलं आणि नाव पण किती गोड आहे, सावी. नाव काय त्यांचं? ओ, काय म्हणतात, आठवतच नाहीये. आठवत नाहीये. बघा बाई, एवढं आवडला म्हणतीस, मग ते ओळख करून देताना त्यांनी नाव काय सांगितलं होतं? हो अग, मी त्यांच्या सारख्या तोंडाकडेच बघत होते ना. आठवला, एडी सर त्यांना मनू म्हणून हात मारायचे. मनू? हो. आणि तुला माहिती आहे, माझ्या डब्यातला आलू पराठा पण दरवला. त्यांना खूप खूप आवडला, जसा मला आवडतो तसा. अच्छा, तुला माहिती आहे अंकित, सावीनी ना डब्यात आलू पराठा आणला होता, तो पराठा तिने मला पण भरवला स्वतःच्या हाताने. तो पराठा खाल्ल्यानंतर ना असा ओळखीचा वाटला मला, म्हणजे काहीतरी असं ओळखीचं वाटत होत मला. मला असं वाटतं की मी जर सावीला भेटले ना तर मला गोष्टी आठवू शकतात. हो ना, मी सावीला परत भेटेन. आणि तू जाशीलच ना मला घेऊन? हे बघ, तू जर मला घेऊन नाही गेलास ना तर मी एकटी जाऊन तिला भेटू. सावी, अगं रोज नाही भेटता यार, रोज कशा येतील ते शाळेत? पण आपण जाऊया ना त्यांच्या घरी. तू उगीच हट्ट करू नका सावी. बरं बाई, बघूया. ठीक आहे, इकडे. तेव्हा नक्की पुन्हा भेटतील. थांब, तुला एक गोष्ट दाखवते. हे बघ, त्यांनी मला हे क्लिप पण दिली. सावी, तू मागितलंस ना? नाही गो, मी नाही घेतली, त्यांनीच मला दिली. आणि एक क्लिप त्यांच्याकडे ठेवली. छान आहे ना, माझा आवडीचा केलाय. चला तर झोपूया. अनु मॅडमचा पण हाच फेवरेट कलर होता. आईच्या आवडीनिवडी उतरणारच मी. पण हे सुख अनुभवायला तुम्ही इथे नाहीयेत अनु मॅडम. तुमच्या लेकीला भेटायला तरी परत या. Thank you.
ए बाळा काय झालंय तुला? ए बाळा सांग ना आईला काय होतंय तुला? सावी उठ सावी डोळे उघड. पंपा वाय नको. बस काय झालं? बरे ठीक आहे, तू स्वप्न बघितलंस का? काय दिसलं? मम्मा माहित नाही. माहित नाही अंकित अंकित ऐक ना, मी ना एक स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नात मी गरोदर होते आणि पोटातल्या बाळाशी मी बोलत होते आणि अचानक ते बाळ गायब झालं. अरे अंकित सांग ना, मी कधी प्रेग्नंट नव्हते ना? बोल ना अंकित, म्हणजे असं काही झालं होतं का की मी प्रेग्नंट होते किंवा आपल्याला कधी बाळ झालं होतं का? म्हणून म्हणजे एक आपल्या बाळ कुठे होणार? आपल्या बाळ वगैरे काहीच झालं नाही कधीच. अंकित तू माझ्याशी खोटं बोलतोय. अरे मला स्वप्न पडलंय बाळाचं. म्हणून ऐक माझं, ऐक माझं. आज तू स्कूलला आली होतीस ना, तिकडे आजूबाजूला लहान मुलं होती, त्या लहान मुलांमुळे तुला तसं वाटलं असेल. करेक्ट अंकित, ते बाकीच्या मुलांचं नाही, ती छोटीशी सावी होती ना, सावी तिला भेटल्यानंतर मला हे स्वप्न पडलंय ना, तिच्याच मुळे स्वप्न पडलं. आणि मी तुला सांगू अंकित, मी सावीला भेटल्यापासून ना मला असं काहीतरी ओळखीचं वाटतंय. म्हणू अगं सावीचा काय संबंध आहे? सावी इज जस्ट वन ऑफ माय स्टुडंट, बाकी काय? नाही ऐक ना, आपण सावीला भेटायला जाऊयाचं. रात्र खूप झाले ना, एवढ्या रात्री आपण कोणाच्या घरी जाऊ शकतो का? परत त्यांचा पत्ता माहित नाही, नंबर माहित नाही. हे बघ तू आता शांत हो, आपण मी तुला भेटवेन उद्या. तू मला सावीला भेटूशी? हो मला प्रॉमिस. मी प्रॉमिस करतो तुला की मी सावीला तुला भेटवेन, पण प्लीज प्लीज आता शांत असू. काल सावीला भेटून घरी आल्यापासून ध्यासच घेतलाय अनु. सावीमुळे खरंच जर हिला काही ट्रिगर होत असेल तर मला हे थांबावंच लागेल काहीही करून. अनुची मेमरी परत येता कामा नये, नाहीतर तिला कायमचं गमावून बसेल. कोणत्याही परिस्थितीत तुझी आणि सावीची भेट नाही होऊ देणार मी. आज तू कुठेही बाहेर पडणार नाही असं. आय एम व्हेरी सॉरी, तुला या झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात, पण माझ्याकडे पर्याय नाही. आता पुढचं पुढे बघू. अरे काय म्हणू तू? काय झालं? एवढ्या सकाळी रेडी झालीस तू? कुठे चाललीस? कुठे चालली काय? तू रात्री प्रॉमिस केलंस ना सावीला भेटायला घेऊन जाणार आहेस म्हणून, विसरलास का? हा ते भेटवेन ना मी सावीला भेटवेन. अंकित ऐक ना, ते हे सगळं लवकर आवर आणि चल ना लवकर सावीला भेटायचंय मला. अगो काय ना, सावीला भेटल्यावर ना मला माझा भूतकाळ आठवेल. तुला पण तेच हवंय, ही सगळी औषधं वगैरे त्याचसाठी करतोयस ना तू. मग चल लवकर आवर, चल लवकर. अगं म्हणू मला मान्य आहे, मला तेच हवंय, पण अगं शाळा फार स्ट्रिक्ट आहे आणि मी शाळेला कळवलं सुद्धा नाही. माझी मेमरी परत यावी असं वाटत नाहीये का तुला? हे बघ असं नाहीये, माझी इच्छा आहे की तुझी मेमरी परत यावी, पण मी तुला एक गोष्ट सांगायचं विसरलो, म्हणजे डोक्यातून निघून गेलं माझ्या, की आमच्या शाळेमध्ये 10 मुलं असतात ना, त्यांची प्रिलिम्सची एक्झाम असते, ती चालू. त्यामुळे अख्ख्या शाळेला सुट्टी दिली, शाळेत कोणी नाहीये त्यांच्या व्यतिरिक्त. अरे देवा, मग आता सावी कशी भेटेल मला? प्रिलिम्स नंतर बघूया ना. नाही नाही नाही, एवढे दिवस मी नाही थांबू शकत. मला आत्ता तिला भेटायचं, आत्ता बोलायचं. ऐक ऐक अंकित, तू तिला फोन कर, मी फोनवर बोलेन तिच्याशी. फोन कर. लवकर लाव. ठीक, बघ तुला बरं वाटेल ना मी, म्हणजे तुझं बोलणं करून दिलं तर तुला बरं वाटेल ना? हो मला बरं वाटेल तिच्याशी बोल.
रिलॅक्स, मी कॉल लावून देतो. एक मिनिट दे फक्त मला, सगळं पडलं इकडे. काय झालं, लागला का फोन? म्हणून थांब तरी, तो काय पर्सनल नंबर आहे का? शाळेचा नंबर, एंगेज येतोय. एंगेज येतोय, एकदा चेक कर ना नंबर बरोबर लावलायस का बघ एकदा. म्हणून मी एवढा मूर्ख आहे का? मला माझ्या शाळेचा. हॅलो हॅलो, हा जगदळ ऐक ना, एडी बोलतोय. अरे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये एक मुलगी आहे, तिच्या घरचा नंबर हवा होता किंवा मॉम अँड डॅडचा, कोणाचा नंबर आहे का? दे ना जरा. प्लीज नाव. सावी. सावी 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 माहिती नाही आडना. ऍक्च्युली मला तिचं पूर्ण नाव नाही माहित रे, फक्त सावी माहिती आहे. पण फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आता मिड टर्म्स मध्ये जॉईन झाली तर नंबर काढणं काय अवघड नसेल. तू चेक कर आणि मला लगेच. हो हो हो, ठीक आहे, चालेल चालेल, बाय बाय बाय. हा काय म्हणाले ते? हे बघ मनू, तू रिलॅक्स. हा त्याला नंबर सापडला ना की सगळ्यात आधी तो मला कॉल करून सांगेल. तू काळजी करू नको आणि बाजूला उचल, परत लागेल. ये बस तिकडे, बस बस, तुम्ही हे जरा साफ करून घेतो. मनूचं हे सावी वेळ कसं कंट्रोल करू? आणि सावीमुळे काय हिला मेमरी ट्रिगर झाल्यासारखं वाटतंय? काय संबंध आहे तिचा आमच्याशी? अरे वा, एकदम पटकन पिऊन टाकलं बाळानं सगळं. आज ब्रश पण आपल्या आपणच केलाय बर का. आज काय मॅडम ऐकत नाही, एकदम गुडगल झालं. हो मॅम, तशी आहेच मी गुडगल. आणि तुम्ही सगळे उगीचच ओरडतात मला. बघ ना. आमची सावी हाईट शहाणी, आम्हाला एवढं काही कळत नाही. हो की नाही गाडजे? मग बर, चला आता युनिफॉर्म काढून ठेवलाय, आंघोळ करून पटकन तयार व्हा. आंघोळ तर करूया, पण माझी ती आवडती डंगडी काढ ना बॅग, आज ती मी घालणार आहे. काय अग, पण वेगळा ड्रेस फक्त बर्थडेला चालतो शाळेमध्ये. आज काय तुझा बर्थडे आहे काय? पण मी शाळेत जाणारच नाहीये, मी तर आईच्या ऑफिसला जाणार आहे. मिनिट, हे असं कधी ठरलं? प्लीजच, म्हणजे बायसाहेबांनी सगळं परस्पर ठरवलेलं दिसतंय. हा सगळे म्हणतात तुझ्याही कलेक्टर आहे, तुझ्याही कलेक्टर आहे, तिच्याकडे मोठं ऑफिस आहे, तिच्याकडे मोठं केबिन आहे, आणि तिच्याकडती गोल गोल फिरणारी खुर्ची पण आहे. आणि आतलं मी काहीच नाही पाहिलेलं. पण ते ऑफिस बघण्यासाठी शाळेला सुट्टी घ्यायची गरजेची आहे. हो, मला तुझं ऑफिस आजच बघायचंय. प्लीज नाही. सावी ने ग सरे, काय बिघडत नाही एक दिवस शाळेत नाही गेली तर. नाहीतर कधी आता पोर हट्ट नाही करत कशाचा. खरंच ग सरे, जागा घेऊन लेकरू आताचा आजारपणात उठणे. जरा बाहेर गेली ना तिला पण जरा बरं वाटेल. म्हणूनच बायसाहेबांनी आज एवढे लवकर आवरले वाटत. हा बघितलं कशी तोंड फुगून बसली. नेते बाई नेते तुला ऑफिसला. झालं सरे, तिचा यो निरागसा हट्ट बघितला की नाही? अगदी अनु मॅडमची आठवण येते बघ. त्यांच्यासारखाच हट्टी स्वभाव आहे, अगदी आईवर गेली. परमेश्वर जाणे कुठं असतील अनु मॅडम. का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, बोल तुम्ही, बघतो. थँक्यू. काय झालं, काय म्हणाले? मनू तो म्हणतोय की आज प्रायमरीची मुलं येणार आहेत वर्गात, पण सावी येणार नाही, तिची तब्येत बरी नाही. तब्येत बरी नाहीये काय झालं? पण सावीला ओके ना ती? मनू अगं, आता मी त्याला सांगितलं काय झालं, त्याला विचारलं मी तिला काय झालंय, तर तो म्हणाला त्यालाही माहित नाही. आता काय कलेक्टरांचाच फोन आला, तो तरी पुढे काय चौकशी करणार? तो म्हणाला ठीक आहे, नका पाठवू तुमच्या मुलीला. अरे सावी कलेक्टरची मुलगी आहे, तिच्यापासून चार हात लांबच राहिलेलं बरं. तिचं नावही नको काढायला. अंकित, तुझ्याकडे सावीचा घरचा नंबर आहे ना? हा नंबर. तिच्या आई बाबांना फोन कर ना, विचार ना अंकित सावी ओके का, बघ ना प्लीज. ठीक आहे, मी कॉल करतो.
मनु हा नंबर लागत नाहीये का? लागत नाहीये असं कसं लागत नाहीये? एक काम करेगे माझ्या फोन वरून कॉल कर, लागेल पुढे. मनु अगं त्यांचा नंबर बंद येतोय. आता माझ्या मोबाईल मधनं लाव किंवा तुझ्या मोबाईल मधनं लाव, फोनच बंद आहे म्हटल्यावर कसं लागणार कॉल? मनु मनु एक काम करूया आपण, तू आज चल, मी तुला छान नाश्ता करून देतो, ते खा हा, मग थोड्या वेळ पळ हवं तर कळलं का तुला? नाही नाही एक आपण एक काम करूया, आपण सावीला भेटायला तिच्या घरी जाऊया. अगं मनु असं काय बोलतेस तू? आपल्याला त्यांच्या घराचा पत्ता माहित नाही, काय माहित नाही, कसं जाणार आपण? अरे कलेक्टरची मुलगी आहे ना ती, पत्ता कोणी सांगेल आपल्याला कलेक्टरच्या घरचा? हा सांगेल. अगं अगं पण ना ओळख ना पळत थेट कसं जायचं त्यांच्या घरी? बरं नाही दिसत. नाही मला माहित नाही, आपण सावीच्या घरी जायचं, मला भेटायचंय तिला. तिला बरं वाटत नाही म्हणतोय तू. तू चल ना, तू बसंग. मनु अगं ती शाळेत पण आता आता जॉईन झाली, माझी ओळख नाही तेवढी. तू चल, मला सावीला भेटायचंय, चल लवकर. ठीक आहे. सावी भेटली की शांत होईल. हिला काही आठवायला नको. नाही पण कसं काय आठवणार, सावीचा आणि आमच्या जुन्या आयुष्याचा काय संबंध आहे? नाही नाही काही टेन्शन नाही. अंकित चल ना. अरे वा, बरं झालं लवकर सांगितलं. जा जाऊन ये. साहेब तुम्हाला कळत नाहीये, हे बघा माझं ऐकून घ्या. त्यांची मुलगी आहे ना, आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना भेटायचं नाही, त्यांची मुलगी सावी तिची तब्येत खराब आहे, तिला भेटायचं होतं. जर तुम्ही हो मॅडम, मी असं आज जाऊ शकत नाही. मनु काय ग, तुम्ही आज इथंच? सावी कुठे आहे? अगं तिला सूला आलीये. पोरांचं पण ना निघताना जे काय असतं का नाही, पण बरं झालं ना लवकर सांगितलं ते. काय करायचं म्हणू? हो तुम्ही अजून इथं? हे बघा इथं असं थांबता येणार नाही, चला निघा इथून. हो हो चाललो चाललो आम्ही, चला या. आपण जाऊया, मला काय थांबण्यात पॉइंट वाटत नाही. प्लीज ऐक ना, आपण थांबूया ना इथे, ते येतील ना बाहेर. म्हणून मला कसं थांबणार, ते 10-10 वेळा आपल्याला हकलतायत, गेट समोर उभं राहू नका म्हणतात कसं. बर आपण बघू काय ते आधी. आधी चल गाडीत, चल गाडीत जाऊन बघू. चल 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 ये, आपण निघूया इथून. अंकित मी काय म्हणते ऐक ना, आपण ना कलेक्टर ऑफिसला जाऊया. म्हणजे तिकडे जरी सावी आपल्याला भेटली नाही ना, तरी तिचे आई बाबा भेटतील ना, जे कोणी कलेक्टर आहेत ते. हा आणि त्यांना आपण सांगूया ना माझी कंडिशन, की मला तिला का भेटायचंय सावीला. प्लीज जाऊया ना आपण कलेक्टर ऑफिसला. ओके म्हणून आपण काहीतरी करू, पण प्लीज यार असं प्रेशर नको टाकू माझ्यावर. आपण आपण बघूया काय करताय ते बघूया. चला आला निघूया.
डॉक्टर साहेब आहेत का? नाही, थोडा उशीर लागणार आहे सांगून गेले ते. बघ म्हणून मी खरं सांगतो, काय थांबण्यात पॉइंट वाटत नाही, आपण निघूया. नाही नाही, आपण थांबूया, इथे बाहेर थांबूया. आम्ही थांबतो बाहेर. ठीक आहे सर. लवकर ये. सावी माझी आणि अनुची मुलगी. सावी आणि सुंदर ह्या शहरात काय करतात?
इतका वेळ लागतो ग्राउंड प्लॅनच्या क्लिअरन्सला? आपण कोण? अपॉइंटमेंट घेतली होती आणि परवानगी शिवाय आत कशा आला? परवानगी? मला नीट ओळखलं नाहीये तुम्ही. भैरवी जहागीरदार म्हणतात मला, आणि ही भैरवी कोणाच्याही केबिन मध्ये परवानगी घेऊन जात नसते. जहागीरदार एंटरप्राइजेसची ओनर आहे मी. नवीन आहेस ना तू? ऍटलीस्ट एवढी तरी इन्फॉर्मेशन घ्यायची साधी. एवढ्या मोठ्या बिझनेस हाऊस कडून अनप्रोफेशनल बिहेवियर अपेक्षा नव्हती. क्लिअरन्स कधी देताय? दिस इज नॉट द वे, बट येस. जहागीरदार एंटरप्राइजेसची फाईल आली आमच्याकडे क्लिअरन्स आहे, आणि मिस्टर देवांश यांना मी आधीच कल्पना दिली तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर नाही. डॉक्युमेंटची पूर्ती झाली की तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल. डॉक्युमेंट आणि ते कशाला? जहागीरदारांकडून डॉक्युमेंट नाही जातात, हे क्लिअरन्स आहे. तुम्हाला माहित नाही ना, सगळा जिल्हा ओळखतो आम्हाला, त्यामुळे डॉक्युमेंट्सची गरज नाही. क्लिअरन्स देऊन टाका आणि मग माणूस पाठवा, प्रोसिजर पूर्ण होईल. पण माझी अशी पद्धत नाही. आधी डॉक्युमेंटची पूर्तता करा, मगच तुम्हाला क्लिअरन्स मिळेल. दोन मिनिटात डॉक्युमेंट येतील, प्रिंट घ्यायची आणि क्लिअरन्स द्यायची. आले डॉक्युमेंट? ठीक आहे, तुम्ही बाहेर बसा, तुमच्या सह्या लागते. आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या पीएच्या नंबरवरती फॉरवर्ड करा, बाकी प्रिंट आउट मी बघते. इथे ऐऱ्या गैऱ्यांच्या पाया पडावं लागतं काम काढण्यासाठी. नॉन सेन्स, कोण मुलगी आहे ही? ना रंग ना रूप. वशिलाने कोणालाही आणून बसवता. मेरिटवर आली मी. कसं आहे ना, कलेक्टर होण्यासाठी रंगरूप नाही, बुद्धिमत्ता आणि कायद्याने वागण्याची शिस्त लागते. मला माहितीये मी फारच सर्वसाधारण बॅकग्राऊंड मधून येते, पण यामुळेच मला प्रत्येक गोष्टीची किंमत आहे. आता उडवून लावाल तुम्ही, पण तुमच्याही आयुष्यात हे पटवून देणारी एकतरी व्यक्ती नक्कीच आहे, आणि तेव्हा तुम्हाला याचा अर्थ नक्की कळेल.